वेव प्रभु देसाई जे डायरेक्टर असा डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्साचे तंकाय हमें रिक्वेस्ट केले की आमका इनडोर स्टेडियम जाय आमका प्रत्येक तालुक्यान एक किमान इनडोर स्टेडियम जाय या वेतरका गेले 3-4 वर्षा ब्रेन वॉश करीत करीत शेवट तानी आमका सांगले की या खेपेक आपण करून दिता तानी पहिलो स्टेडियम इनडोर स्टेडियम तुमका सांगपाक म्हाका आनंद आणि गर्व दिसता की हो मडगांवान हांगा ह्या ह्या स्पोर्ट कॉम्प्लेक्साचेर करता तो हाजे खातीर तांकांय तालो मेळपाचो आनी तो 6 महिन्या भितर तो उबारून दिवपाचे तांणी आमकां प्रोमीस दिल्ले आसा आनी ते करतले म्हाका गॅरंटी आसा ती हे सगळी इन्फ्रास्ट्रक्चर आमी सगळ्या तालुक्यांनी करपाची गरज आसा आमी म्हणटा आमी सेंटर प्रत्येक तालुक्यान किमान एक तरी उघडचे असे आम्ही आग्रह धरतात त्या ताचे फुडें आमी आमची टीम वर्क करता सर ही टीम काम करीत असताना आमकां तांचोय सपोर्ट जाय पेंटेरा सारकिल्यांचोय सी एस आर आरांतल्यान कॉन्ट्रिब्युशन एव्हरी इयर आमकां ते दितले हाजे आमकां एक आशा मागुया आनी ताणी आमकां हेंय केला एक्सेप्टूय केला की आमी एव्हरी हे तुमकां ह्या वन टायम न्ही तर आमकां प्रत्येक वर्सा ते आमकां दिवपाचे ताणी एक आश्वासन दिल्ले आसा आनी ते आश्वासन पाळले अशें म्हाका ताजे दिसता ताजे बरोबर व्ही एम प्रभुदेसायन आनी एक म्हाका प्रोमीस केलें तर तुमकां सगळ्यांक करता नॅशनल लेवल एक इनडोर स्टेडियम सद्या पेड्यान बांदपाचो ठरयला मदीं हे नॅशनल गेम आयल्या कारणान तांचे खर्चाचे मातशे मॅचींग जायना जालें म्हणून ते मातशे फाटल्यान पडले कारण लॉट ऑफ मनी देवर पुअर इट फॉर द नॅशनल गेम्स करोड सो रुपीज देव पुअर फॉर न्यू इन्फ्रास्ट्रक्चर वी दे आर गोईंग टू हॅव इट ड्युरींग द नॅशनल गेम 37 गेम्स दिसता म्हाका काय 38 गेम हय तांणी ताजे नॅशनल गेम्स परफॉर्मन्स करपाचें ठरयलां आनी ताजे खातीर तांकां खूब पयसो थंय घालचो पडलो आनी ताजे मुळे मातसो तर म्हणू लागले मातसो तुवें हे घेवपाक जाय इमिजिएटली वील स्टार्ट देट वर्क ऑल्सो आनी एक नॅशनल लेवलचो इनडोर स्टेडियम फॉर जिमनॅस्टीक हांगा पेड्यान सुरवातीक जातलो मागीर हांव ताका तो जाल्या नंतर साउथाकूय एक करपाक लायतलो आनी प्रत्येक तालुक्यान एटलिस्ट मिनी एक ल्हानसो एक स्टेडियम आसचो सो देट प्रत्येक भुरग्याक ताची फेसिलिटी अवेलेबल करून दिवचे इतले म्हणजे आमचे सगळ्यांचे स्वप्न आसा एंड्युरन्स आनी कार्डिओ वस्क्युलर एंड्युरन्स कार्डिओ वस्क्युलर एंड्युरन्स ऑफ हार्ट अँड एंड्युरन्स ऑफ लंग्स इज कॉल्ड कार्डिओ वस्क्युलर एंड्युरन्स ऑफ लंग्स एंड्युरन्स ऑफ हार्ट खूप खूप इम्पॉर्टंट प्लेयरां मागीर तो कबड्डी प्लेयर आसूं जिमनास्ट आसूं खो खो प्लेयर आसूं टीटी बॅडमिंटन प्लेयर आसूं क्रिकेट प्लेयर आसूं फास्ट बॉलर आसूं बॅट्समॅन आसूं कार्डिओ वस्क्युलर एंड्युरन्स एंड्युरन्स ऑफ हार्ट एंड्युरन्स ऑफ लंग्स आनी दुसरो आनी खूप महत्वाचो मस्क्युलर एंड्युरन्स आतां कार्डिओ वस्क्युलर एंड्युरन्स कितें करता इट इज पार्ट ऑफ फिटनेस कार्डिओ वस्क्युलर एंड्युरन्स एखादो स्पोर्ट जास्त वेळ कसो खेळप नाही क्रिकेटर ही रिमेन्स ऑन द ग्राउंड फॉर 5 अवर्स 6 अवर्स एखादो टेनिस प्लेयर आमच्या लहानपणान जॉन बॉब आणि जिमी कॉर्नर्स किंवा मॅकेनरो आणि कॉर्नर्स 5-5 तास टेनिस मॅच चलताले 5 तास कंटिन्युअसली दे वर सर्विंग अँड रिटर्निंग इतलो मनीस एक्झॉस्ट जाता म्हळ्यार 5 तास टेनिस खेळप म्हळ्यार 10 दीस म्हाका दिसता कंटिन्युअस फुटबॉल खेळिल्ले भशेन इतलो एंड्युरन्स अँड दॅट दे वूड हॅव इज कॉल्ड कार्डिओवॅस्क्युलर अँड अनदर इम्पॉर्टंट एंड्युरन्स इज मस्क्युलर फॉर देम टू स्टँड अँड प्ले अँड टू मेक आवर वेरियस मुवमेंट्स दे रिक्वायर्ड मस्क्युलर एंड्युरन्स नाजाल्यार मसलान क्रॅम्प येता बुकले येता भुरगो पडटा जिमनास्ट सुद्दां पडूंक शकता सो हे मस्क्युलर एंड्युरन्स आनी कार्डिओवॅस्क्युलर एंड्युरन्स डेवलप करपा खातीर एक 50-60 एक्सरसायजीस आसात तातूंत स्विमींग एक सायकलींग सँड रनींग नॉर्मल रनींग फातोड्याच्या आनी मडगोवच्या भुरग्यांनी हांगा येवन जॉगींग करूं येता नथींग रॉंग इवन एट द एज ऑफ 3-4-5 दे कॅन स्टार्ट जॉगींग ऑन अवर